इन्व्हिटेशन नाही दे रहे लेकिन दरवाजा खुला आहे. नो कॉमेंट्स. करवापसीच्या मुद्द्यावर अजित पवारांचं नो कॉमेंट. अजित पवारांच्या मनात काय याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा. अजित पवार रोहित पवारांच्या विरोधात कर्जत जामखेडमधून लढणार. अजित पवार यांच्यावर दिल्लीतून दबाव असल्याचा रोहित पवारांचा आरोप. कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जयला संधी देऊ. बारामती विधानसभेबाबत अजित पवारांचं मोठं विधान. बारामतीतून उमेदवारीचे अजित पवारांनी दिले संकेत. लढाई आधीच सेनापती गळपटला. बारामतीतून निवडणूक न लढण्याच्या अजितदादांच्या निर्णयावर अमोल कोल्हेंची टीका. नवाब मलिक राष्ट्रवादीत असल्याचं स्पष्ट. भाजपचा नवाब मलिक मावळल्याची चर्चा. उद्धव ठाकरेंकडे महाविकास आघाडीचा प्रचार प्रमुख पद गेल्याच्या चर्चेनं काँग्रेस नेते अस्वस्थ. ज्याचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याची काँग्रेस नेत्यांची भूमिका. पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याचा सल्ला देणाऱ्या नितेश राणेंना बंदोबस्ताला उभं करा. अमोल कोल्हेंचं टीकास्त्र. चेक घेऊन बोलणाऱ्यांना हिंदुत्व काय कळणार. नितेश राणेंचा अमोल कोल्हेंवर पलटवार. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक संभ्रम पसरवतात. खात्यात आलेले पैसे तातडीनं काढून घेण्याच्या सुप्रियांच्या सल्ल्यावर महायुतीची टीका. देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायदा असावा. नागरी कायद्यावर देशभरात चर्चा व्हावी. नागरी कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. बँकिंग मजबूत झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत. भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास. आमदार सुनील शिंदेंनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावलं. वरळीतील पाण्याच्या समस्येवरून सुनील शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम. बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंना दाखवले काळे झेंडे. माजी सैनिक प्रकाश वाघमारेंनी दाखवले धनंजय मुंडेंना काळे झेंडे. निवेदन दिल्यानंतरही काम होत नसल्याचा प्रकाश वाघमारेंचा आरोप. सरकारच्या योजना बघून विरोधकांच्या पोटात गोळा. महायुती उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणार. आमदार गिरीश महाजन यांना विजयाचा विश्वास. आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षातूनच लढणार. शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या चर्चेवर अंतापूरकरांचं स्पष्टीकरण. महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार. मुख्यमंत्र्यांमध्ये वाद झाल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण. नवाब मलिक अजित पवारांसोबतच. नवाब मलिकांच्या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह. भाजपचा धाराशिव विधानसभा मतदारसंघावर दावा. महायुतीत धाराशिवच्या जागेवर वाद होण्याची शक्यता. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते क्रीडा संकुलाचं उद्घाटन. उद्घाटनानंतर फडणवीसांनी विविध खेळ खेळण्याचा लुटला आनंद. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबऱ्यात टिपू सुलतानचे बॅनर. तिरंगा रॅलीमध्ये झळकले टिपू सुलतानचे बॅनर. वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्षात 75,000 जागा निर्माण करणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. आज महिला स्वावलंबी होत आहेत ही सामाजिक बदलाची गॅरंटी. 1 कोटी महिला लखपती दीदी झाल्या. पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही. लाडकी बहीणवरून प्रणिती शिंदेची सरकारवर टीका. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.